नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश आणि माय मावली या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, कोरोना लॉकडाऊनच्या या काळात आणि संचारबंदी लागू झाल्यामुळे राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील 100-200 नाही तर तब्बल 1800 विद्यार्थी हे अडकलेले आहेत। शैक्षणिक दृष्ट्या निमित्त महाराष्ट्राबाहेर गेलेले हे 1800 विद्यार्थी आता राजस्थानमध्ये अडकून पडलेले आहेत, कारण कोरोना लॉकडाऊनच्या या काळात संचारबंदी लागू झाल्यामुळे यांना गावाकडील परतण्याचा मार्ग हा बंद झाला। आता यांची नजर ही प्रशासनावर आहे की प्रशासनाने यांच्यासाठी काहीतरी करून यांना आपापल्या गावापर्यंत सोडून द्यावं। प्रशासनसुद्धा यांच्यासाठी शक्य ती सर्वच सोयीसुविधा तयारीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे व यांना 3 मेपर्यंत महाराष्ट्रामध्ये वापस आणण्याचा निर्णयसुद्धा प्रशासनाने घेतलेला आहे। तर काय आहे सविस्तर बातमी हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आत्तापर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसाल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 3 मेपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणण्याची तयारीसुद्धा लागलेली आहे। तर राजस्थानमध्ये अडकलेल्या सर्व महाराष्ट्रातील 1800 विद्यार्थ्यांना 3 मेपर्यंत महाराष्ट्रात आणले जाईल असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले। या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून ती माहिती गोळा करून निघालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 1800 विद्यार्थी हे सध्या राजस्थानमध्ये अडकलेले आहेत। त्या संदर्भात राजस्थान सरकारला पत्र लिहून आणि केंद्र सरकारची परवानगी घेऊन पुढील काही दिवसातच या महाराष्ट्रातील 1800 विद्यार्थ्यांना परत आणण्याचे काम सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। कोणत्याही परिस्थितीत येत्या 3 मेपर्यंतच्या म्हणजेच 3 तारखेच्या आत महाराष्ट्रातील कोठा येथे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। या संदर्भातच असा विश्वास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिलेला आहे। त्यासोबतच या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता या लॉकडाऊनच्या सुद्धा स्थानिक प्रशासनसुद्धा करताना दिसत आहे। सरकार म्हणून आम्ही आमचे काम करतोय, तेथे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासंबंधीसुद्धा या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबतच पालकांनी निर्धस्त राहावे असं देखील ते यावेळेस म्हणाले। राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणानिमित्त असलेल्या 1800 विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आता राजस्थानमधील कोठा या ठिकाणी अडकून पडलेले आहेत हे शिक्षणानिमित्त त्या ठिकाणी गेलेले होते। या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विविध पातळीवरून मागणी होत आहे, ही बाब ध्यानात घेऊन स्थानिक प्रशासनाने हे प्रयत्न सुरू केलेले आहेत। आता लवकरच म्हणजेच 3 मेपर्यंत या संपूर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणले जाईल। त्यासोबतच या विद्यार्थ्यांना परत महाराष्ट्रामध्ये आणताना यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्यानंतरच यांना महाराष्ट्रामध्ये आणले जाणार आहे आणि यांच्या कुटुंबापर्यंत यांना सुखरूप पोहोचवण्यात येईल अशी संपूर्ण माहिती ही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।